हॅलो फ्रेंड्स, आज तुमच्यासाठी मी छानच रेसिपी घेऊन आली आहे. ते म्हणजेच रागी कुरमुरे चिवडा. रागी म्हणजेच काय तर नाचणी किंवा नागली. यापासून कुरमुरे बनतात. ते मी आणले होते बाजारातून. त्याचा मी चिवडा मी तुम्हाला आज करायला शिकवत आहे. हा चिवडा मुलांना अतिशय पौष्टिक असा आहे. यापासून आपल्याला कॅल्शियम देखील मिळते. चला तर मग साहित्य बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, मीठ, हळद, तिखट, धणे पावडर आणि चाट मसाला. त्याचबरोबर शेंगदाणे देखील टाकायचे आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्या डाळ्या देखील टाकू शकतात. येथे आपण रागी कुरुमर एक भांडंभर घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. यांना मुरमुऱ्यांना तेल थोडं जास्तच लागतं. जर तेल कमी वाटल्यास तुम्ही पुन्हा एकदा त्याला फोडणी घालू शकतात. यामध्ये मी टाकलं आहे जिरं आणि मोहरी. त्याचबरोबर आपण शेंगदाणे देखील टाकून घ्यायची आहे. रागी कुरुमरे कुठे मिळतात हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. मुलांना बाहेरील कुरकुरींचे पॅकेट आणून देण्यापेक्षा हा चिवडा घरीच करून देण्यामध्ये अधिकच आनंद आहे. त्याचबरोबर मुलांना हा चिवडा खूप आवडतो आणि याच्यामधून आपल्याला कॅल्शियम देखील मिळते. यामध्ये कढीपत्ता देखील टाकलेला आहे. तो थोडासा वाळलेला असल्यामुळे ते लवकर तळला जाणार आहे. तुम्ही जर कढीपत्ता भरपूर आणत असाल तर तो छान धुवून घ्यायचा आहे आणि उन्हात वाळवून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान टिकतो आणि त्यावेळेस वापरायला आपल्याला मदत होते. तुम्ही बघू शकता आता मी तेलामध्ये मसाले घातलेले आहेत. तिखट अतिशय कमी होतं. यामध्ये मसाला तर अजिबातच नाही, फक्त धना पावडर मी टाकलेली आहे. आता आपण टाकत आहोत रागी कुरमुरे. आता हे छान कढईमध्ये हलवून घ्यायचे आहेत. आता आपण खालून गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली उतरवून घ्यायची आहे आणि पटापट हलवायचं आहे. रागी कुरमुरे हे थोडेसे काळपट कलरचे दिसतात, शिवाय चवीलाही छानच असतात. आपण नाचणीचा किंवा नांगलीचा पापड खातो की नाही सेम तशी चवीला लागतात. रागी कुरमुरे हे तुम्हाला डीमार्टला किंवा लाया मुरमुरे मिळण्याच्या ठिकाणी नक्कीच मिळून जातील. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे एका लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर छान छान कमेंट करा आणि एका सबस्क्राईबमुळे मला सपोर्ट मिळणार आहे. धन्यवाद.